नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं फार्मिंग ब्लॉग्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वसाधारण प्रश्न जे उद्योजकाच्या किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मनात असतात त्याबद्दल आपण माहिती पाहूया, आणि माहिती जे आपल्याला सांगतील त्यांना या व्यवसायाचा चांगला अनुभव आहे। हा जो पोल्ट्री फार्म आहे हा किनोळा येथील आहे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, आणि ज्यांचा हा फार्म आहे त्यांचं नाव आहे अरविंद अंबोरे। आता माझ्यासोबत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकाल ते अरविंद अंबोरे आहेत। तर दादा, सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये केव्हा विचार आला होता की हा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा? 2007 मध्ये, म्हणजे जवळपास त्याला आता 13-1 वर्ष होत आले। मग हा तुमच्या 13 वर्ष जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा, त्यावेळी तुम्ही याची सुरुवातीला माहिती कोणाकडून घेतली? नाही सर, माहिती कोणाकडूनच नाही घेतली। माहिती तशी कोणाकडूनच नाही घेतली, म्हणजे एक स्वतःची इच्छा होती। तर त्यानुसार मी सुरुवातीला म्हणजे 500 पक्षी गावरांचे टाकले होते, साधं 70 बनून 500 पक्षी गावरांचे। पण त्याच्यात काय त्यावेळेस काही एवढं घडलं नाही, पण नंतर पुन्हा 2200 पक्षी बॉयलरचे टाकले। 500 पक्षी त्याचे, त्याच्यानंतर त्याच्यात काही घडलं नाही, त्यात घाटा आला, नुकसान झालं। पण मग पुन्हा उभारून 200 पक्षी टाकले बॉयलरचे। मग त्याचे थोडं घडलं, मग ते 17 थोडं वाढवत 500 पक्षी नेलं। 500 चं 700-1200 कॅपॅसिटी वाढवली, म्हणजे सुरुवातीला आपण बॉयलरचे 200 आणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 200 च्या 500 केले। मग हे जे स्ट्रक्चर आज आपण पाहतोय, समजा तर हे सर सगळं पोल्ट्रीज उभं 200 नगापासून उभं, आज 5000 कॅपॅसिटी। ठीक आहे, सर्व त्याच्यातून एकही रुपया भरून नाही का? त्या व्यवसायामधूनच जे पैसे मिळाले तेच तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातूनच आज आपण जे पाहतोय ते उभं आहे। ठीक आहे, म्हणजे आणि विशेष म्हणजे आपण कधी लोन घेतलं नाही, काहीच नाही, नाही नाही लोन वगैरे काहीच घेतलं, काहीच नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर आता सध्याच आपण ज्या शेडमध्ये उभे आहे, तर याची किती कॅपॅसिटी आहे, किती कोंबड्या बसू शकतात? एक हे 2500 आहे, समोर पुन्हा 2500 आहे, आणि मधात खाद्याची रूम आहे। किती बाय कितीचा आहे तरी? हे 90x30 आणि तिकडे 90x30। आता सर्वसाधारणपणे समजा कोणत्या वर्षी तुम्ही बांधला आहे 90x30? हे शेड बांधायला म्हणजे जवळपास 7-1 वर्ष झाले असतील, आणि त्याला जास्त नाही 4 वर्ष झाले सर। तर त्यावेळी याला किती खर्च आला होता? त्यावेळेस याला तरी साधारण 4-1 लाख रुपये आला, आणि तिकडल्या जास्त आला थोडा, कारण की त्याला आताच बांधले आपण, त्याला 4 वर्ष झाले। तिकडे थोडं जास्त असेल, 1 लाख रुपये। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, तर आम्हाला तुम्ही हे सांगा की हे नेमकं काय आहे? समजा ते डिंगलर पाण्याचा, डिंगलर पाणी पिण्यासाठी, म्हणजे त्याची लेवल कमी झाली पाणी ऑटोमॅटिक त्याच्यात येतं, ऑटोमॅटिक पाणी येतं, पाणी टाकायचं काम नाही। ठीक आहे, मग हे खाली घेत असतात का? हो, जशी पक्षाची लेवल आहे त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे ते ऍडजस्ट केल्या जाते। ठीक आहे, तर हा तेव्हा केवढ्यात पडला होता? 300 रुपये। 300 रुपयाला तेव्हा, समजा 2007 मध्ये? नाही, आता त्याची त्यावेळेस किंमत म्हणजे कसं आहे, 250 रुपये असेल, आता 300। आता 300 रुपये, आणि त्याच्यानंतर हे त्याचं बी 250 रुपये। नाही, याला काय म्हणतात? फीडर म्हणतात। याच्यामध्ये पण ऑटोमॅटिक खाद्य येते का? हो, जसं जसं ते कमी कमी होत जाते, जसं पक्ष्यानं खाल्लं तसं तसं ते त्याच्यामध्ये खाली येत जाते। ठीक आहे, आता पक्षी आपण आणतो तर किती दिवसापर्यंत याच्यामध्ये राहतात चिक्स? त्याची 2 ची पट्टी साधारण 40 दिवसात होते, 2.5 ची पट्टी 45-46 दिवसात होते। 45-46 दिवसात मार्केटिंगला सहसा 2.5 ची पट्टी पाहिजे। 2.5 ची पट्टी म्हणजे नेमकं वजन 2.5 किलो। 2.5 किलो एका नगाचं वजन 2.5 किलो। 2.5 किलो तर एका नगाला समजा 2.5 किलो होईपर्यंत तरी सर्वसाधारण किती खाद्य लागत असेल? एक पक्षी साधारण 2.5 किलो होईपर्यंत 5 किलो खाद्य ते 4.5 ते 5 किलो खातो। 4.5 ते 5 किलो खाते एक पक्षी 2.5 किलोच होईपर्यंत। त्याच्यानंतर समजा आपण तो क्रॉप काढून टाकतो, त्याच्यानंतर दुसरा क्रॉप येतो। आता आपण ते पण पाहू ना की आता जे खाद्य आहे, तर ते खाद्य एक तर आपण मार्केटमधून आणू शकतो, आणि आता तुमचं जे खाद्य रूम आहे मला वाटतं इथे खाद्य बनतंय, तुम्ही स्वतः बनवता सुद्धा, तर असं काही आहे का की काही खाद्य तुम्हाला स्वतः आणावं लागते? 10% आम्ही मसाला आणतो फक्त, बाकीचं DOC मक्का तुम्ही स्वतः बनवता? हां, स्वतःचा
दिवशी समजा ऑइल मिलमधून येते मक्का तर कास्ता करून घेतल्या ते आणि मसाला आणायचा तेल आणि मसाला बोलवतो. समजा जर आपण हे खाद्य इथं बनवलं तर आपली बचत होते का? साधारण 4 ते 5 रुपये किलो मागे. एका किलो मागे 4 ते 5 रुपये बचत होते. तर मग समजा आता आपण पाहिलं की एका पक्ष्याला 5-5 किलो आपल्याला लागते, तर याच्यामध्ये किती 1,000-2,500 पक्षी असतात. आता पूर्ण भरल्यानंतर 2,500 तुम्ही याच्यामध्ये तुम्ही 2,500 इकडे 2,500 तिकडे म्हणजे 5,000 लॉट टाकतो. 5,000 लॉट टाकता. आता आपण 5,000 व्यवस्थापनाबद्दल बोलूया. तर आपल्याला 5,000 पूर्ण किती खाद्य लागते केजी मध्ये? साधारण समजा 200 ते 250 क्विंटल. म्हणजे 200 ते 250 क्विंटल. मग त्याच्यात या 200 ते 250 क्विंटल पैकी किती क्विंटल माल हा आपला स्वतःचा आहे बनलेला? ते कसं 200 क्विंटल जर जवळपास खाल्लं तर 1,000 ते 1,100 किलो तयार होतो माल. नाही, आपल्या जो घरचा जो माल आहे म्हणजे खाद्य जे घरचा आपण बनवतो 200-300 क्विंटल पैकी समजा साधारणतः 200-300 क्विंटल 5,000 पक्षांना लागू राहिलं, तर आपण घरी बनवतो ती किती राहते? पूर्णच घरी. पूर्णच घरी? पूर्णच घरी बनवतो. आता तुम्ही मार्केटमधून काही आणत नाही? काहीच नाही आणत. मसाला फक्त जसं की प्री फिडर वगैरे जे राहते फक्त 10% मसाला म्हणून, बाकी काहीच नाही. तर 10% स्टार्टर नाही, काहीच नाही आणत. काही सांगत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काही लसीकरण वगैरे पण यांचं करायला लागते का? हो हो. चिक्स आल्यावर 6व्या दिवशी लासोटा करणं पडतो, 12व्या दिवशी गांभोरा करणं पडतो, 21व्या दिवशी बुस्टर लासोटा करावं लागतो. ते स्वतःच आपण करतो? हो, स्वतःच. तर त्याची काही ट्रेनिंग वगैरे घ्यायला लागते का? नाही, काही ट्रेनिंग घ्यायचं काम गरज नाही. ठीक आहे. तर या लशी कशा मिळतात मग? मेडिकलवर भेटून जाते ना. मेडिकलवर भेटून जाते. एकदा स्टॉक घेऊन तुम्ही ठेवू शकता समजा, त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकतो ना. जसे तुम्ही दिवस सांगितले त्याप्रकारे मग आपण त्याचं हे करायचं, काय करायचं, लसीकरण करायचं. सर्वसाधारणतः पिला आणल्यापासून ते विकल्यापर्यंत किती दिवस असतं शेडमध्ये? आणल्यापासून विकल्यापर्यंत 45 ते 46 दिवस. 45 ते 46 दिवस. तर 45 ते 46 दिवसामध्ये 2.5 केजीपर्यंत ते जाते. आता आपण इथून जे सप्लायरला घेतो समजा, तर नग बेसिसवर असते की नाही? क्विंटलवर, किलोवर? किलो बेसिसवर. तर सर्वसाधारण सध्या काय रेट सुरू आहे? सध्या साधारण 90 ते 100 ची चालू आहे. 90 ते 100 रुपये किलो. ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली होती समजा 2007 मध्ये, त्यावेळी ब्रॉयलरचा काय रेट होता? 40 ते 50 रुपये. 40 ते 50 रुपये 2007 मध्ये होता. आता 90 ते 100 रुपये म्हणजे जवळपास दुपटीत मध्ये त्याच्यात वाढ झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे लाईटची जी व्यवस्था आहे त्याबद्दल काही काळजी घ्यायला लागते का? हो, आपण हे जे होल्डर लावले आहे ना, हे खाली सोडून राऊंड मारून घ्यायला लागतो. आणि राऊंड भुसा आतून ते चिक्स सोडणं पडतात. आता याच्यामध्ये जेवढी आपण चिक्स, हा एक लाईटचा अजून एक राहिला, असं काही आहे का की लाईटचं जे प्रकाश असते त्याच्यावर टेम्परेचर डिपेंड राहते म्हणून? नाही, हीट तर देणंच पडतं ना. तर हीट आता याच्यामध्ये जवळपास जेवढे लाईट दिसत आहे सर्व सुरू असतात का? सर्व सुरू असतात चिक्स सोडल्यानंतर. दिवसा बंद, रात्री सुरू? दिवसा म्हणजे 3 दिवस, नंतर नाही, नाईटच फक्त. सुरुवातीला सोडल्यानंतर 3 दिवस? 3 दिवस चिक्स टाकल्यानंतर. त्याच्यानंतर? त्याच्यानंतर फक्त नाईट. 10 ते 12 दिवसाचे होईपर्यंत फक्त नाईट नाही, नंतर मग 12 दिवसाच्या पुढे CFL चालू करून देतो. असं. त्याच्यानंतर काही आपल्याला याला टेम्परेचर वगैरे चेक करावं लागतात का चिक्सचा? नाही, काही म्हणजे आपलं माणसाला जे सहन होईल हे वातावरण असलं की क्लिअर समजून घ्यायचं. आपल्याला थंडी वाजली वेट वाढवून द्यायचं, आपल्याला जर गरमी होत असेल तर पडदे खोलून द्यायचे. पडदे खोलून द्यायचे? हा हा, हे जे पडदे लावलेले आहेत समजा हे खोलून द्यायचे. ठीक आहे. म्हणजे काही टेम्परेचर वगैरे काउंट करायची गरज नाही, जसं वातावरण दिसत आहे त्या हिशोबानं वातावरण टेम्परेचरचं व्यवस्थापन करायचं. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा याच्यामध्ये इश्यू असा आहे की आता खाद्याचा, कारण की आम्ही एक कोटेशन काढलं होतं 100 पक्ष्यांचं, तर त्याच्यामध्ये खाद्यांवर भरपूरचा पैसा इन्व्हेस्ट होताना आम्ही बघितला. आता त्याच्यात जवळपास तुम्ही 10% आता खाद्यावर इन्व्हेस्ट करता, मसाला आणता बाहेरून, मसाला आणल्याच्या नंतर इथे तुम्ही स्वतःच तयार करता. आता आपण तुमचं युनिट पाहूया याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, आणि स्वतः आपल्याला हे जर तयार करायचं असेल घरी इथल्या इथे तर किती खर्च वगैरे लागते समजा ते बघूया एक मिनिट. महत्वाचं म्हणजे ही सोयाबीनची ढेप आपल्याला मिलमध्ये मिळते. सोयाबीनची ढेप? तर ही आहे, ही सोयाबीनची ढेप आहे. आता इसा ही कशी मिळते, काय रेट आहे? 35 ते 4,000 रेट असतो. 35 ते 4,000 रेंज चढउतार रोजची असते, दररोज बदलत राहते. सोयाबीनची ढेप आहे. आता हे मक्का आहे, सुरुवातीला मक्का, पहिली मक्का अथरणं पडते, मग दिवशी त्या मक्का टाकायची का? मिक्स करायचं मक्का आणि डिओस दोन्हीला मिक्स करायचं. अगोदर मक्काचा एक थर घ्यायचा समजा, एक साधारण 65
किलोचा धडा किंवा 6.5 क्विंटलचा धडा, जर 10 क्विंटलचा ऍव्हरेज आपले काढायचं असेल तर 6.5 क्विंटल मक्का पकडली आपण, 2.5 क्विंटल डीओसी. ठीक आहे, 6.5 क्विंटल मक्का आणि 2.5 क्विंटल डीओसी दोघांचं मिक्स करायचं. हा मिक्स अथरायची ते एकावर एक, तर आपण सिमेंट रेती गिट्टी अथरतो ते आणि नंतर ते मसाला आहे 5% म्हणून ते टाकायचा. आपण हा मसाला वापरतो का 5% 10% दोन्ही जे म्हणजे आपापली पसंत आहे, कोणते बी वापरायला काय हरकत नाही. 10 बी चालतो 5 बी चालतो, तर हा 5% संपलेला आहे ते दाखवलं असतं मी तुम्हाला. हे 5 असं आणि तेल, तेल आपण वापरतो आता हे असं तेल आहे. कोणतं हे सरसोचं तेल आहे कच्चा सरसोचं डालर बाहेर आहे समजा. ठीक आहे ठीक आहे, तर पहिलं मक्का नंतर डीओसी झाल्यावर तेल शिपायचं त्याच्यावर आणि मसाला. तर तेल किती टाकायचं म्हणजे स्वस्तच सर, नाही तर बाकीच्या याचं कसं आहे की मिक्सर आहे आपल्याकडे, मिक्सर नाही कमी खर्चात आहे आपले कमीत कमी खर्च, नाही तर मिक्सर जर आणलं तर समजा मग ती मशीनच चालवते. आपण हे सगळं टाकून मशीनमध्ये टाकलं की भरडून असं तयार होते. ऑइल किती टाकायचं मग त्याला? 10 क्विंटल 10 क्विंटल 36 किलो आहे. 10 क्विंटल 36 किलो ऑइल, मग त्याच्यानंतर ते मशीन टाकायचं मिक्स करून. हा सगळं मग मशीनीमधून असं तयार होते का? ते 2 बॅग. किती क्विंटल? 25 किलोची बॅग. 25 किलोची 5% 10% म्हणलं तर 50 किलोची 2 बॅग. असं पर्सेंटेज म्हणजे दुपटीने करून घ्यायचे त्याच्यानंतर. नाही ते वेगवेगळ्या खाद्याचं आहे, हे 5% आणि 10% हे खाद्याच कंपनीचं वेगवेगळं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं तयार होतं. हे तयार झालेलं आहे ना आपल्या या मशीनमधून किंवा आपल्या या चक्कीमधून निघालेलं आहे, तर हे आपण पहिल्या दिवशी जी चिक्स आणतो त्यांना देऊ शकतो का? तर त्याच्या पहिल्या दिवशी जी आहे ती त्याच्यासाठी छोटी चाळणी म्हणजे बारीक साईज. हा हा, याला गाळून घ्यायचं. नाही, चाळणी बदलायची काम आहे फक्त मशीनची. मशीनची चाळणी बदलली की मग बारीक येतं. हा हा, बारीक येते. मग ती बारीक चाळणी आपण 20 दिवस बारीक मटेरियल वापरतो, नंतर त्याच्या पुढे हे चालू करतो. असं 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 असं, म्हणजे त्या पक्ष्यांच्या आकारानुसार याचा पण आपल्याला आकार घ्यावा लागेल त्याच्या खाद्याचा. तर ही मशीन केवढ्या आणली होती आपण? ती साधारण त्यावेळेस काहीतरी 25,000 आणली होती. आता महाग झाली असेल कदाचित. हो, किंवा कमी झाली असेल समजा. नाही, वाढली वाढलेली आहे, किंमत वाढलेली आहे. तर जवळपास जर समजा आता 5,000 पक्षी आहेत आपल्याकडे, 5,000ची आपली कॅपॅसिटी आहे, आपण खाद्य घरी बनवतो. तुम्ही सांगितलं की 1 किलो मागे आपल्याला 4 ते 5 रुपये आपण सेव्ह करू राहिलो, समजा बचत करू राहिलो, म्हणजे एका प्रकारे कमवूच राहिलो आपण त्याच्यावर. ठीक आहे, तर सर्वसाधारणत इन्व्हेस्टमेंट किती लागते याला सुरू करायला 5,000 केजीला? तसं नाही, 5,000 नग आपण आणतो ते केवढ्यात पडतात आपल्याला? चिक्सचे रेटवर अवलंबून आहे. आता चिक्सचे रेट 20 पासून ते आता 50 पर्यंत सध्या, म्हणजे आज रोजी तर 54 रुपये रेट होईल. रेट वाढलेले सध्या कारण मालाचे वाढले. चिक्स चेंज होत, रेट चेंज होत असतात का? नाही, कंपनी आहे वेगवेगळी, पण बॉयलर व्यंकेश एस आर आहे, सगुना आहे, पण आपल्या इकडे जास्त करून आहे श्रद्धा, व्यंकेश आणि एस आर, हे 3 कंपन्या जास्त चालतात आमच्या भागात. ते म्हणजे कसं, ज्यावेळेस जशी पोझिशन तसे रेट असते. आपण लहान पिल्लो आणतो की नाही, तेव्हा काय पाजा लागते गुळाचं पाणी? हो, पहिल्या दिवशी गुळ पण द्या लागते. किती? साधारण समजा 500 पक्ष्याला 1 पाव. 1 पाव किलो गुळ टाकून द्यायचं 5,000 साध्या पाण्यात का? साध्या पाण्यात. त्या पाण्यात काही औषध वगैरे टाकायला लागते का? पहिल्या दिवशी नको. पहिल्या दिवशी नको, फक्त गुळ पाणी द्यायचं त्यांना. आणि दुसऱ्या दिवसापासून मग वायमुराल आहे आणि लिक्सन किंवा टेट्रोसायक्लिंग अशी पावडर त्याच्यामध्ये पाण्यात टाकायची. तर ते 3 ते 4 दिवसाचा डोस असतो. त्याच्यानंतर आपल्याला किती लेबर लागतात बरं याला? लेबर सर मी एकटा ॲडजस्ट करतो. वन मॅन आर्मी म्हणून तुमच्या याच्यावर समजा तरी तुम्ही एकटेच पाहता. नाही, पण आम्ही आता तिकून बघत आलो ना, तर आम्ही पाहिलं की 2-2, 3-3 लोक त्याच्यामध्ये काम करू राहिले. ते आहे काही, कारण कसं आहे आता कोणाची मानसिकता आहे नाही आहे करून घ्यायची, स्वतः काम करायची, काम करायचे. त्याच्यामुळे कसं आहे, आणि स्वतः जर केलं तर मला वाटतं 2 पैसे वाचतील. 2 पैसे आपल्याला, आपण एक व्यवसाय म्हणजे मजुरी आपल्याला नाही आहे, आपली स्वतःची मजुरी आपल्याला पडू राहिली, हेच भरपूर झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यावरती काही टाकत असतो का आपण? चिक्स टाकतो. चिक्स टाकायच्या अगोदर पहिले तर म्हणजे शेड आता एकदा आता धुणं आहे, धुतल्याच्यानंतर चुना मारणे, धुतल्यानंतर चुना करा, कळीचा चुना मारा लागतो. नंतर फवारणी करणं पडते. कशाची फवारणी? फॉर्मुलिन. फॉर्मलिनची पहिल्यानं धुवून घ्यायचं, धुतल्यानंतर चुना, कळीचा चुना मारायचा, त्याच्यानंतर त्या चुन्यावर फॉर्मलिनची फवारणी करायची. समोर फवारल्यानंतर
फोरल्यानंतर मग आपले चिक्स आले तर आपली तयारी समजा चिक्स आले मग त्याचे त्रवण टाकून आपले भुसा अथरून हा हा भुसा तर भुसा म्हणजे काय काय अथरू शकतो आपण याच्यामध्ये भुसा चालतो लागती नाही तर तूस तांदूळाचा तूस हा तांदूळाचा तूस किंवा भुसा गवंडा ज्याला म्हणतात ते वापरू शकतो यादीचा नको कारण साधारण तो उन्हाळ्यात चालतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही ते गव्हाचा सुद्धा वापरू शकता कुटार उन्हाळ्यात चालू शकतो दुसरं कोणतं कुटार आपण वापरून पाहिलं त्याच्यावर अथऱ्याला अथऱ्याला म्हणजे भुसेसारखं काहीच नाही कारण बाकीचं कसं ओलोसा होत म्हणजे साधवतो तरी याला किती भुसा लागत असेल तरी तुम्हाला काही जास्त नाही लागत सहा सात क्विंटल भुसा एका राऊंडला म्हणजे पिल्ल्यापासून ते बनण्यापर्यंत त्याच्यानंतर एकदाच टाकला की परत नाही टाकायच काम कोपरी मार लागते फक्त असं का मग किती दिवसापर्यंत राहत होतो भुसा शेवट पर्यंत म्हणजे भुसानी ते कालोकुलो होतं ना तिची घाण बी तयार होती म्हणजे कोल्ड लिटर तयार राहत होते असं 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 म्हणजे 40-50 दिवस ते राहतो भुसा त्याच्यानंतर ज्या दिवशी सगळं क्रॉप विकल्या गेले बस त्यावेळेस त्यावेळी ते भुसा पण काढून घ्यायचा का भुसा म्हणजे खतच तयार होतो पूर्ण मग ते शेतात टाकू शकतो असं असं ते याचं ते भुसाचं म्हणलेलं आहे का ते भुसेचं म्हणजे जी घाण निघणे आपली ती कोल्डी ठेवायकरता सुरुवातीला भुसा असतो असं 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 हा त्याला ते शोषून घेत असं म्हणा जास्त घाण नसून होते ठीक आहे आणल्यानंतर थंडी लागली किती टेम्परेचर पाहिजे त्यांना नाही तसं काही हे नाही आहे आता आम्ही कसं म्हणजे साधारण 100 पिल्लाला 100-200 लाईट द्यायला तरी भरपूर ठीक आहे दादा आता आपण 1000 पिल्लांचं गणित पाहूया की 1000 पिल्लांना जर आपल्याला सुरू करायचं आहे 1000 चिक्स पासून तर किती जागा हवी त्याला साधारण 1200 स्क्वेअर फूट 1200 स्क्वेअर फूट त्याच्यानंतर त्याला हे जे पाणी पिण्यासाठी आणि हे खाद्यासाठी जे आहेत हे किती लागतात एका 1200 स्क्वेअर फूट मध्ये त्याचे 10-12 डिंकलर 10-12 डिंकलर पाणी पिण्याचे जे फिडर आहे खाद्याचे हे 20 लागतील हे 20 लागतील पाणी पिण्याचे समजा आपल्याला 10-10 घेतलं तरी 12-15 त्याच्यानंतर लाईट लाईट त्याला काही जास्त नाही लागत 10 लाईटमध्ये होऊन जातं 10 लाईटमध्ये आपल्या 5000 साठी जवळपास अंदाजे किती लाईट असतील आपण लावलेले 28 म्हणजे 56 होतात 56 लाईट आपल्या याच्यात आहेत आणि किती वॅटचे आहेत ते 200 आता याच्यामध्ये काही जे आहेत ते होल्डरला बल्ब नाही आहेत ते काढून ठेवले मग हे नंतर आपण एलईडी लावले सुरुवातीला पूर्ण याच्यात 200 लाईट टाकतो सुरुवातीला पहिले तीन चार दिवस म्हणजे 200 लाईट साधारण 12-15 दिवस 12-15 दिवस 200 चालू द्यायचे पहिल्या 3 दिवस तर आपल्याला दिवसा रात्री नंतर मग फक्त रात्री तर फक्त रात्री नंतर 12-15 दिवस झाल्यावर सीएफएल 200 काढून द्यायचे सीएफएल लावून द्यायचे सीएफएल सीएफएल म्हणजे अशी पतले पतले चालतात साधारण इकडे 8 इंच तिकडे 8 16 इंच ठीक आहे आता एक अजून एक प्रश्न असा राहील की जे कर्टन इथे ऑटोमॅटिक केलेलं आहे तुम्ही है ना म्हणजे हे कर्टन जे रायझर आहे तर ते याला हे आहेत काय म्हणतो आपण हे पडदे इथून आपण वरती करतोय ना जर इथे फिरवलं तर हा पडदा ऑटोमॅटिकली वरती येत जाते ठीक आहे असं हे केवढ्यात आणलं होतं हे 2 सेटले साधारण 50-1000 रुपये खर्च आला सर 50-1000 रुपये खर्च कर्टन पकडून त्याच्यामध्ये हे मशीन पकडून पूर्ण खर्च वायरिंग वगैरे सर्व त्याच्यानंतर याला वॉश करण्यासाठी पण आपल्याकडे मशीन आहे तर याला किती खर्च आला हे 8.5 हजाराचं आणलं होतं आणि बाकीचं आपण हे 8.5 हजार समजा काहीतरी 15-1000 पर्यंत जाईल सर्व 15-1000 पर्यंत बरं आजच्या तारखेला एखाद्या शेतकऱ्याला तुमच्यासारखा जर मोठा शेड बनवायचा असेल 5000 पिल्लांचा तर सर्वसाधारण त्याला एक अंदाजे किती खर्च येईल साधारण सर्व इक्विपमेंट वगैरे पकडून 10 सेटले सर जवळपास 10-11 लाख रुपये लागतील 10-11 लाख रुपये लागतील ठीक आहे आणि आपल्या 5000 जेवढे आपण चिक्स टाकतो त्याचा खर्च तर त्याचा विकण्यापर्यंत किती खर्च लागतो त्यांना आणि किती मध्ये आपला माल जातो समजा सर्वसाधारणपणे किती त्याच्यामध्ये प्रॉफिट येते साधारण म्हणजे आता 5000 पक्षी जर टाकले आपण तर 7 लाखापर्यंत खर्च येईल 7 लाखापर्यंत खर्च येईल त्यांचा आणि 9 लाखापर्यंत माल जाईल 9 लाखापर्यंत माल जाईल किती म्हणजे रेटच्या अनुसार हा तर किती उरत 80 रुपये जर किलो गेला तर तुम्हाला 1 लाख रुपये सुट्टी आणि 90 गेला तर 2 लाख सुट्टी 2 लाख 100 जर गेला तर 3 सुट्टी म्हणजे याचा अर्थ त्याला खर्च 6-7 लाख रुपये सहा सात लाख रुपये लागतो आणि जर
त्याच्यात तुमच्यासारखं जर व्यवस्थापन केलं एखाद्या शेतकऱ्यानं की त्यानं खाद्य बाहेरून ना आणतो समजा स्वतः तयार केला तर त्याच्यामध्ये अजून काही सेव्हिंग होऊ शकते का? रेडी आणल्यावर का? नाही समजा आता त्याने रेडी नाही आणलं जसं तुम्ही करताय तसं जर त्याने केलं तर अजून बी आपण त्याच्यामध्ये समजा रेट वाढवू हे आपण बनवलेच सांगत असं नाही तर रेडी जर आणलं तर सरासरी जास्त नाही वाचत नाही. बरं जेव्हापासून तुम्ही व्यवसाय सुरू केला तर सगळ्यात जास्त किती रेट मिळाला होता कवयाला? रेट म्हणजे आता उन्हाळ्यात 1,250 रेट भेटला. 1,250 हा जास्तीचा रेट आहे. आणि कमीत कमी किती रेट मध्ये गेला? कमीत कमी म्हणजे 10 रुपये नग. 10 रुपये नगाने विकलं तुम्ही? साधारण 200 रुपये नगाला खर्च आला आणि 10 रुपये नगाने दिला. कोणत्या वर्षी? अंदाज 2020 मध्ये उन्हाळ्यात. हा मला वाटते कोरोनाचा जो अफवा पसरली होती चिक्समुळे किंवा कोंबड्यांमुळे कोरोना होते त्यावेळेस. याचा अर्थ जे बातम्या येत होत्या की कोंबडी व्यवसायाला एवढ्या एवढ्या लाखांचा किंवा कोटीचा फटका बसला त्यावेळेस चांगलाच फटका बसला सर. चांगलाच फटका बसला म्हणजे 10 रुपयानं तुम्ही ते विकलं आणि ते 200 रुपये त्याला खर्च आहे. म्हणजे नुकसान पेलवायची तयारी पाहिजे कास्तकाराची. ते 200 काय खर्च का वाढला? कारण पट्टी आम्ही म्हणजे कटलानी माल 3-4.5-4 पर्यंत गेली कारण एवढी पट्टी होत नाही. तसं साधारण 3-3.5 किलो पर्यंत वजन झालं त्यांचं. म्हणजे आपण साधारण 2.5 किलो झालं तर माल काढून टाकतो पण हा माल कटला आणि त्याच्यामुळे वेट म्हणजे थोडं वाट पाहिली की आज ना उद्या वाढतील पण ते उलट. बरं आता सगळ्यात दुसरं एक महत्वाचं आहे. आता जे लोक व्यवसाय करणारे असतील जो आपला व्हिडिओ पाहत असतील आता आपण किनोळा इथून समजा माल सप्लाय करतो तर आपल्या इथून लोक घेऊन जातात की आपली गाडी जात असते? नाही आपली गाडी नाही ते स्वतः घेऊन जातात. व्यापारी घेऊन जातात आपल्याकडून. ठीक आहे ते रेट समजा कमी जास्त असतात 90 ते 80 ते 100 च्या दरम्यान. ठीक आहे आता भरपूरशी माहिती तुम्ही आम्हाला दिली. आता आपण व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करू आणि पुढे एक तुमच्यासोबत तुम्ही स्वतः दिसत आहेत माहिती देताना लवकरच एखादा व्हिडिओ आपण घेऊ. चिक्स आल्यानंतर आणि आम्हाला आता उम्मीद आहे की समजा फ्युचरमध्ये पण वेळोवेळी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहाल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.